पूर्व सिक्कीममध्ये मंगळवारी सकाळी भूस्खलन झाले त्यामुळे राज्यातील एक वीज केंद्र जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे गेल्या काही आठवड्यांपासून तेथे ते सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे पाचशे दहा मेगावॅट वीज केंद्राला ला लागून असलेली टेकडी धोक्यात आली आहे मंगळवारी सकाळी टेकडीचा मोठा भाग कोसळला आणि नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तिस्ता स्टेज पाच धरणाचे पॉवर स्टेशन ढिगाऱ्याखाली गेले आणि नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तिस्ता स्टेज फायू धरणाचे पॉवर स्टेशन ढिगाऱ्याखाली गेले पूर्व सिक्कीममधील सिंगताम येथील दीपू दराजवळील बोलुतार येथे ही दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पॉवर पॉवरहाऊसच्या दिशेने मोठे दगड मोडतोड वेगाने वाहत आहेत त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही व्हिडिओमध्ये मोठ्या खडकांचा एक भाग कोसळत असून काही वेळाने त्याचा मोठा भाग वीज केंद्रावर पडत असल्याचं दिसत आहे